नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे, तर तो आता कधी जमा होणार आहे? तर खूप साऱ्या महिलांना आता पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजे 3000 रुपये हे जमा झालेले नाहीत. तर तुमच्या अकाउंटमध्ये जर पहिले 2 हप्त्यांचे पैसे जमा झाले असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये 3000 रुपये टाईप्स करून सांगे तुम्ही नक्की कळवा. तर मित्रांनो, जो आता हा तिसरा हप्ता आहे तो आता कधी जमा होणार आहे, तर त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची लास्ट डेट आता 31 सप्टेंबरपर्यंत ही देण्यात आलेली आहे. तर 1 सप्टेंबरपासून ज्याही महिला फॉर्म भरतील त्यांना हे पहिले 2 महिन्याचे हप्ते हे भेटणार आहेत की नाही ते सुद्धा आपण आता बघणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती संपूर्ण समजेल. तर मित्रांनो, लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये आता 17 ते 19 तारखेदरम्यान म्हणजे 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान तिसरा हप्ता आता हा जमा होणार आहे. तर याची माहिती ही आता या ठिकाणी आलेली. तर 17 ते 19 तारखेदरम्यान तुमच्या अकाउंटमध्ये हे तिसऱ्या हप्त्याचे पैसे म्हणजे 1500 रुपये हे जमा होणार आहेत. तर मित्रांनो, या महिलांना फक्त आता सप्टेंबरपासूनच लाभ मिळणार आहे. तर त्या कोणत्या महिला आहेत आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी आता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. पण 1 सप्टेंबरनंतर ज्या महिलांनी फॉर्म भरला असेल तर त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे हे मिळणार नाहीत. त्यांना फक्त एकाच महिन्याचे या ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहे. त्यांना ऑगस्ट आणि जे जुलै महिन्याचे 2 महिन्याचे पैसे होते 3000 रुपये हे आता मिळणार नाहीत. त्यांना फक्त एकाच महिन्याचे सप्टेंबर महिन्याचे या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. तर मित्रांनो, जो तिसरा हप्ता होता तो तुमचा आता 17 ते 19 तारखेदरम्यान तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही महत्त्वपूर्ण माहिती होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद.